आहे विद्युत घटांचे प्रकार. तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये सौर घट, कोरडा विद्युत घट हा आपण वापरत असतो. आज आपण प्रथम कोरडा विद्युत घट याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर कोरडा विद्युत घटामध्ये आपण पाहतो की वरचं टोक हे धन आग्र म्हणून तर खालचं टोक हे ऋण आग्र म्हणून काम पाहत असतं. ह्या कोरड्या विद्युत घटामध्ये मध्यभागी ग्राफाइटचा कांडी बसवलेली असते तर त्याच्या भोवती मॅंगेनीज ऑक्साईडचा लगदा भरलेला असतो. त्याच्याही बाहेरच्या कव्हरमध्ये आपण झिंक क्लोराईड व अमोनियम क्लोराईड याचा लगदा त्यामध्ये बसवलेला असतो आणि या लगद्यामध्ये रासायनिक अभिक्रिया तयार होऊन आपल्याला धन प्रभार व ऋण प्रभारांची निर्मिती होते आणि अशा पद्धतीने त्यामध्ये विद्युत धारा वाहू लागते. आज आपण लेड आम्ल घट हा अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो दाखवत आहे हा लेड आम्ल घट आहे आणि लेड आम्ल घटामध्ये शिश्याचं विद्युत आग्र आणि लेड ऑक्साईडचं विद्युत आग्र हे H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड मध्ये बुडवलेलं असतं आणि ते बुडवल्यानंतर लेड म्हणजे शिशे या विद्युत आग्रावरती ऋण प्रभार निर्माण होतो तर लेड ऑक्साईड ह्या विद्युत आग्रावरती धन प्रभार निर्माण होतो आणि हा जो विद्युत घट आहे हा पुन्हा पुन्हा आपण रिचार्ज करून वापरू शकतो आणि हा विद्युत घट हा मोटारी, ट्रक अशा जड वाहनांमध्ये जास्तीत जास्त विद्युत पुरवठा करण्यासाठी हा लेड आम्ल घट आपण वापरत असतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत निकेल कॅडमियम विद्युत घट. तर निकेल कॅडमियम विद्युत घटामध्ये निकेल आणि कॅडमियम यांचा विद्युत अग्र म्हणून वापर केला जातो. हा विद्युत घट हा जे पदार्थ आपण किंवा ज्या वस्तू निआन करतो त्या वस्तूंमध्ये वापरला जातो, परंतु याच्यामध्ये 1.2 व्होल्ट एवढाच विद्युत प्रभार निर्माण होतो. त्यानंतर सर्वात उपयोगी आणि आजच्या दैनंदिन जीवनामध्ये जो विद्युत घट वापरतो तो म्हणजे लिथियम आयन विद्युत घट. लिथियम आयन विद्युत घट हा आपण लॅपटॉप आणखी स्मार्टफोन याच्यामध्ये नेहमी वापरत असतो. यानंतर आपण पाहणार आहोत विद्युत परिपथ किंवा आपल्याला पाहायचं आहे की विद्युत परिपथामध्ये आपण कोणकोणत्या वस्तूंचा वापर करतो. तर विद्युत परिपथामध्ये विद्युत घट हा कोणत्या चिन्हांनी दर्शवला जातो. विद्युत घटामध्ये धन आग्र आणि ऋण आग्र यांचा आपण वापर करत असतो. तर विद्युत घटाचं चिन्ह हे या पद्धतीचं असतं. ही जी मोठी रेष आहे त्याला धन अग्र असं म्हटलं जातं आणि ही जी छोटी रेष आहे याला ऋण अग्र असं म्हटलं जातं. तर आपण या मॉडेलमध्ये पाहूया की धन अग्र हे जे लाल चिन्ह दिसतंय ते धन अग्र म्हणून उपयोगात आणलं जातं तर हे जे काळ्या रंगाचं जे चिन्ह आहे ते ऋण अग्र म्हणून आपण वापर करत असतो. त्यानंतर आपल्याला विद्युत घट एकापेक्षा जास्त विद्युत घट ज्यावेळेस आपण एक्सर जोडणीमध्ये जोडतो त्यावेळेस तयार होणाऱ्या आकृतीस बॅटरी असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण ह्या उपकरणामध्ये पाहत आहोत की इथं चार विद्युत घट आपण जोडलेले आहेत आणि ह्या चार विद्युत घटांना एकत्रितरित्या आपण बॅटरी असं म्हणतो.